بار دل آئے بار بار دل ایک آئے تو جیو ہزار ساتھ ہے میری ہے آئے اکبر دے تو یو اکبر دے تو یو اکبر دے تو یو دیر تاک سائک اکبر دے تو یو نمسکار پونے خبر مدے آپ لے سروان سے سواگت ह्युमन राईट्स असोसिएशन फॉर प्रोटेक्शन संघटनेच्या व धम्मभूमी देहुरोड सामाजिक संस्थेच्या वतीने द जर्नलिस्ट असोसिएशन पत्रकार संघटनेचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष महाराष्ट्र के नाईन न्यूजचे संपादक दैनिक विशाल संविधानचे विशेष प्रतिनिधी रामदासजी ताटे यांचा वाढदिवस धम्मसदन येथे मोठ्या उत्साहात भारतीय संविधानाची प्रत देऊन वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी ह्युमन राईट्स असोसिएशन फॉर प्रोटेक्शन संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष एम डी चौधरी, के एच सूर्यवंशी, प्रज्ञा शेख, रवींद्र चोपडे, विजय पवार, अमोल नाईक नवरे, प्रकाश कांबळे रुईकर, परशुराम दोडमणी, नरेश कांबळे, रोहन गायकवाड, प्रशांत जोगदंड, जाकीर सय्यद, शफी सय्यद, फारूक शाह, यल्लाप्पा आदी उपस्थित होते. प्रथमतः महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मनापासून मी अभिवादन करतो. आज रामदास भाऊ ताटे साहेबांच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी जमलेले आमचे सर्व मित्रमंडळी अशोक कांबळे साहेब, अमोल भाऊ, सूर्यवंशी साहेब, चोपडे साहेब, परशुराम, विजय कदम साहेब आणि आमचे नवीन नवीन सदस्य या निमंडळाचे या ठिकाणी आलेले दीपक भाऊ, रोहन, आंबेडकर चळवळीतील ज्येष्ठ नेते, धडाडीचे नेते रामदास ताटे साहेबांचं काम मी निगडी पिंपरी चिंचवड परिसरात बऱ्याच वर्षापासून बघत आलेला. खरं तर हा ताटे साहेबांचा एखादा विषय घेतला की तो तडीस नेणं, ते पूर्ण करणं अशा पद्धतीचं काम मी निगडीमध्ये साहेबांना बघितलं. मध्यंतरी गेल्या वर्षी साहेब आपण एक मोठा कार्यक्रम निगडीमध्ये घेतलेला होता साहेबांनी, मला वाटते जयंती सर्व पुरुषांची जयंतीचा कार्यक्रम मी पाहिला आणि त्या कार्यक्रमाला मला निमंत्रित केलं होतं. अतिशय भव्य दिव्य असा कार्यक्रम साहेबांनी त्या ठिकाणी सादर केला. आज त्यांच्या पाठीमागं खूप मोठी जनता आहे. तळागाळात जाऊन गरिबांचे प्रश्न सोडवणे, नागरी समस्या सोडवणे, छोट्या छोट्या काय आरोग्याच्या विषय असतील, रस्त्याचे विषय असतील, गटारीचे विषय असतील, आज K99 या चॅनलच्या मार्फत साहेब जगते पुढे आणतात आणि ते काम तरीच निदेशून राहतात. असे धडाडीचे आमचे ताटे साहेब, खरोखर आज त्यांचा वाढदिवस खूप आनंद होतोय आणि असंच त्यांनी हे हाती घेतलेलं काम शेवटपर्यंत न्यावं, जनतेची सेवा त्यांच्या हातून व्हावी, त्यांच्या आईवडिलांची सेवा त्यांच्या हातून व्हावी, समाजाची सेवा त्यांच्या हातून व्हावी आणि असंच अखंडपणे काम त्यांनी चालू ठेवावं, गोरगरिबांचे प्रश्न सोडवावे हीच मी त्यांना शुभेच्छा देतो माझ्या चौधरी कुटुंबियाकडून आणि ह्युमन राईट्स असोसिएशन फॉर प्रोटेक्शन या संस्थेच्या वतीनं मी त्यांना शुभेच्छा देतो. हा कारण एक त्या जागत भगवान गौतम बुद्ध, विश्वरत्न बोधिसत्व, भारतीय घटनेचे शिल्पकार मैत्री बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्याचप्रमाणे तमाम बहुजन नायक व महामाताना विनम्रभावे अभिवादन. आजचे सत्कारमूर्ती आदरणीय रामदासजी ताटे साहेब, या कार्यक्रमासाठी उपस्थित झाले आदरणीय एम डी चौधरी साहेब, अमोल भाऊ, विजय पवार साहेब आणि सर्वच माझे मान्यवर बंधूंना
काल म्हणजे सकाळी रजाकबाईने एक मेसेज टाकला की आपण दत्त मंदिर इथे त्यांचा सन्मानाचा कार्यक्रम घेऊ. खरं काल रात्रीपासूनच माझ्या डोक्यात आलं की भाऊ म्हणाले होते की पहिला वाढदिवस आपण कमानीजवळ सुरू करू आणि तो आज आपल्याला करायचा होता पण तो संध्याकाळी करायचा होता आणि असं भाऊनी तर रजाकबाईने टाकलं की सकाळचं टायमिंग, त्यामुळे कन्फ्यूज झाला. तर भाऊ म्हणत होते की संध्याकाळी मोठी तयारी आपण करू आणि संध्याकाळी कार्यक्रम घेऊ, पण म्हटलं भाऊ आता तर लोकांना मेसेज गेलेला सकाळी 10:30 पण एवढं होऊ शकतं की दत्त मंदिराच्या ऐवजी धम्मसदनाला होऊ शकतं. आणि पहिली परवानगी ताटे साहेबांची घेतली की साहेब असं असं केलं तर बरं होईल का, ते म्हणाले उलट मला आनंद वाटेल आणि सर्वप्रथम त्यांनी स्वीकृती दिली त्याबद्दल त्यांच्या टाळजगाजामध्ये आपण या ठिकाणी स्वागत करूया. दुसरी गोष्ट म्हणजे आता एम डी चौधरी साहेब आपल्या त्यांच्या संस्थेच्या वतीने तिथं करण्याचा कार्यक्रम म्हणजे आखला होता. मी सरांना विनंती की सर आपण धम्मसदनाला करू, प्रत्येक वेगवेगळी संस्था आपापल्या पद्धतीने सन्मान करा, हरकत नाही ना. आदरणीय ताटे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त मी माझ्या सुरेंज कुटुंबियाच्या वतीने दमम देऊळ सामाजिक संस्था, भारतीय संविधान सन्मान रॅली संयोजन समिती, भारतीय बौद्ध महासभा आणि मी ज्या ज्या संस्थेमध्ये काम करतो त्या संस्थेच्या वतीने मी आदरणीय रामदास भाऊ साठे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. छत्रपती शाहू महाराज, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे या सर्व थोर पुरुषांना सर्वप्रथम अभिवादन करून आजच्या या माझ्या वाढदिवस सोहळ्यानिमित्ताने या ठिकाणी आयोजित केलेले माझे सर्व आमचे परममित्र आणि सुरेश साहेब, अमोल भाऊ, प्रकाशजी कांबळे, चौधरी साहेब, पवार साहेब, परशुराम देऊळमणी, चोपडे साहेब व आमचे यल्लप्पा, रजाकभाई, सर्व या ठिकाणी माझ्या जमलेले माझ्या मित्रमंडळींना या ठिकाणी वाढदिवस तर येतच असतो, परंतु या ठिकाणी ज्या मुलांना या ठिकाणी प्रशिक्षण दिलं जाईल, चांगलं एक भारताचे नागरिक आपल्या घडले जातील, बाबासाहेब आंबेडकर चळवळीची प्रेरणा या ठिकाणी समाजामध्ये जाणार आहे, अशा ठिकाणी माझा वाढदिवस होतो हे मला खरोखर माझं भाग्य मी समजतो. कारण वाढदिवस पिंपरीचिंचवड शहरामध्ये दिवसभर आहेत, कार्यक्रम आहेत, साहेबांनी काढला आईच वडिलांचं, पण माझे आई वडील सांगायचे दोघेही नाही म्हणून माझं हृदय भरून आलं. कारण आज जो उभा आहे मी आपल्यासमोर माझ्या आई वडिलांचं पुण्य आहे म्हणून, त्यांनी माझा वाढदिवस जो घेतला मला खरंतर एकदम हृदय माझं भरून आलं. आणि असंच आपल्या सर्वांचं प्रेम माझ्या पाठीशी असावं. ज्या ज्या वेळेस माझी कुठं समाजासाठी गरज लागेल, प्रत्येक कुठे तळागाळापर्यंत जर कुणाचे अन्याय अत्याचार लागले, चौधरी साहेब तर लढतात, पण कधी माझी गरज लागली, कधी रात्री अवरात्री एक आपला भाऊ म्हणून मला कधी आवाज द्या, मी आपल्या सोबत सर्वांच्या सोबत राहील. आणि आजचा हा वाढदिवसाचा आपण या ठिकाणी कार्यक्रम घेतला त्याबद्दल मी सर्वांचे मनपूर्वक या ठिकाणी आभार मानतो आणि सर्वांना धन्यवाद देतो. जय भीम, जय महाराष्ट्र.